संधी असेल, आरोग्याच्या सेवा असतील आणि अर्थात शेती मालाच्या दराच्या बद्दलचा संबंधही अतिशय महत्वाचा आहे. अशोक रावणी हे अपेक्षा व्यक्त केल्या. एक दोन आठवडे झाले ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये प्रक्षोभ आहे. एका बाजूला उत्पन्न घटलं, वेळेवर पाऊस पडला नाही आणि गेल्या वेळच्या तुलनेत आज कापसाला जे दर मिळाले पाहिजे तेवढे मिळत नाही. हमी किमतीपेक्षा निश्चितच जास्त दर असले तरी महागाई वाढलेली आहे, खताच्या किमती असतील आणि पावसाच्या उत्पन्न घटलेलं असेल. आम्ही कॅबिनेटमध्ये आमच्या सहकाऱ्यांच्या बरोबर संपूर्ण चर्चा केली काय मार्ग काढता येईल. म्हणून दोन प्रकारे आम्ही यामध्ये उपाय शोधायचा प्रयत्न करतोय आणि मी काही नवी घोषणा करत नाही. मी कॅबिनेट संपल्यावर मी एक घोषणा केलेली आहे त्याची फक्त पुनरावृत्ती करतोय आणि त्यामुळं आचारसंहितेचं काही यामध्ये अडचण येणार नाही. उलट आचारसंहितेमुळं आम्हाला काही घोषणा करता आल्या नाही. त्या अधिवेशन सुरू होताना मी करणार. शासनाने निर्णय घेतलेला आहे एका बाजूला आधारभूत किमतीला वाढवून काहीतरी बोनस देऊन तिथं किंमत वाढवली पाहिजे. तिथं सीसीआयची खरेदी केंद्र जी आज उघडलेली आहे 54 केंद्र उघडलेली आहेत पण खरेदी चालू नाही कारण आधारभूत किमतीपेक्षा चांगला दर मिळतोय. सीसीआय आधारभूत किमतीच्या खाली जर दर पडले तर तिथं भाग घेत आणि त्यामुळं ही आधारभूत किंमत वाढवावी असं केंद्र सरकारकडे प्रयत्न करणं हा पहिला भाग. आणि दुसरा भाग आम्ही शेतकऱ्यांचा नुसतंच कापूस उत्पादक शेतकरी नाही तर नांदेडमध्ये धान पिकवणारे खूप शेतकरी आहेत. धानाचाही प्रश्न आहे, त्या ठिकाणी सोयाबीनचा प्रश्न आहे. त्या सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी उत्पन्न घटलेलं आहे त्या ठिकाणी रोग आलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आलेले उत्पन्न आणि मिळालेला दर यांच्यामधून जी काही उत्पन्न होत आहे ते उत्पन्न खर्च वजा दाखल काही शिल्लक राहत नाही ही दुर्दैवी परिस्थिती आज आपल्या समोर आहे. म्हणून महाराष्ट्राने निर्णय घेतलेला आहे, शासनाने निर्णय घेतलेला आहे की शेतकऱ्यांना दर हेक्टरी काही अनुदान देण्याची आमची भूमिका आहे. जसं गेल्या वर्षी अवेळी पाऊस पडला म्हणून 1100 कोटी रुपयाचं अनुदान आपण दिलं तशाच प्रकारे दर हेक्टरी अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या अनुदानाची रक्कम आकडा हा विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये घोषित होईल. पण त्याचबरोबर काही कायमस्वरूपी व्यवस्था मग पीक विम्यासारखी योजना इतर काही योजना ज्यामुळं शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं एक सुरक्षा जाल निर्माण होईल अशा प्रकारे योजना करायची आमचा प्रयत्न चाललेला आहे. त्या ठिकाणी नांदेड एक केंद्र सरकारच्या JNNURM योजनेतून आणि अशोकराव चव्हाण यांच्या कुशक आणि कल्पक नेतृत्वामुळं नांदेड शहराचा चेहरा मोहरा बदललेला आहे. त्या प्रक्रियेमध्ये मला थोडी फुलाची पाकळी अशी काही भूमिका घेता आली. नांदेड तीर्थक्षेत्र असल्यामुळे जरी लोकसंख्या कमी असली तरी त्याचा जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजनेमध्ये समावेश करावा अशी आमची तिथं आग्रही मागणी पंतप्रधानांनी मान्य केली. त्या माध्यमातून जवळजवळ 2000 कोटी रुपये तिथं आले. एक उत्कृष्ट विमानतळ झालेलं आहे, रेल्वेचं स्थानक झालेलं आहे, तीर्थक्षेत्र झालेलं आहे. खूप लोक येतात आणि त्याचा फायदा संबंध नांदेड जिल्ह्याला परिसराला मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण त्याचबरोबर आपल्याला धर्माबाद सारख्या नगरपालिकेमध्ये देखील विकासाची जी कामं आपण अनेक कामं जी आपण या ठिकाणी केलेली आहेत ती आपल्याला पूर्ण करायची. आज नगर विकास खातं माझ्याकडं, त्यामुळे या क वर्ग नगरपालिकेच्या समस्या मला माहिती आहे. उत्पन्नाची साधने कमी, अपेक्षा खूप मोठ्या आणि त्यातून मग केंद्र राज्य शासनाने आणि केंद्र शासनाचं अनुदान मिळाल्याशिवाय स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या उत्पन्नावर हे सगळे या योजना राबवता येत नाही याचीही मला चांगली जाणीव आहे. आणि म्हणून आज वसंतरावजी चव्हाण तुमचं इथं नेतृत्व करतायत, अशोकरावजी चव्हाण मार्गदर्शक आहेत आणि अमर राजूराजी आणि भास्करावजी खतुबावकर हेही आपले लोकसभेचे आणि विधान परिषदेचे तुम्ही निवडून दिलेले सदस्य प्रतिनिधी आहेत. इतके सगळी माणसं काँग्रेस पक्षाच्या विचारांची माणसं असताना आणि मुंबईमध्ये मी त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून आपल्या सेवेला हजर असताना मला वाटतं आपल्या काही प्रश्न काही विलंब त्यामध्ये होईल किंवा प्रश्न शिल्लक राहतील असं मला काही वाटत नाही. फक्त तुम्ही चिकाटीनं ते प्रश्न सोडवून घेण्याकरता प्रशासनाच्या विविध विभागामध्ये वसंतरावजी सारखा त्यांचा हेल्पाचा प्रत्येक ऑफिस प्रत्येक टेबल प्रत्येक
मंत्र्याकडे जाऊन आग्रही भूमिका घेऊन त्या प्रचारातले कामाबाचन त्यांच्या विधानसभा मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्याकरता ते कटिबद्ध असतात. तसेच भास्करावजी दिल्लीतले प्रश्न घेऊन अमर राजूरकरजी सबत जिल्ह्यातले प्रश्न घेऊन आणि मग महत्वाच्या प्रश्नाकरता स्वतः अशोकराव हे नेहमीच तत्पर असतात. म्हणून मला वाटतं गेल्या 2-4 वर्षामध्ये नांदेडचा जेवढा विकास झाला, जेवढे पैसे आले, जेवढे क्वचित मला वाटतं काही फार दुसऱ्या जिल्ह्यामध्ये काय आणली असते. तीच प्रक्रिया आम्ही पुढे चालू ठेवू. नांदेडला एक विकास, त्या परिसराला एक विकासाचं केंद्र आम्हाला करायचं आणि धर्माबाद सारख्या नगरपालिकेच्या शेजारी नगरपालिका जरी दुर्गम असल्या, मुंबईपासून लांब असल्या, तरी देखील त्यांचा खरा विकास झाला तरच महाराष्ट्राचा विकास होणार आहे. ही दृष्टी ठेवून आम्ही महाराष्ट्राचं राज्य चालवायचा प्रयत्न करतो. आज अशोकराव यांनी एक चांगली परंपरा महाराष्ट्राला विकासाची दृष्टी दिली होती, विकास केला होता, त्याच विकासाची दृष्टी ठेवून आम्ही पुढे चाललेलो. मला विश्वास आहे की धर्माबादच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही धर्माबादचे सर्व मतदार बंधू भगिनींनो, येत्या 8 तारखेच्या 8 डिसेंबरच्या निवडणुकीमध्ये हाताच्या पंजाच्या चिन्हावरचं बटन दाबून आपापल्या प्रभागामधून काँग्रेस पक्षाचे जे अधिकृत उमेदवार आहेत, सर्व धर्माचे, सर्व जातीचे पुरुष स्त्रिया, हे पहिल्या ही पहिलीच निवडणूक आहे ज्यामध्ये 50% महिलांचं कसं आरक्षण दिलं आहे. ही पहिली निवडणूक आहे त्यामध्ये 4-4 उमेदवारांचा आपण प्रयोग केलेला आहे. चांगले निवडून चांगले नगरसेवक निवडून यावे आमचा प्रयत्न आहे. या प्रयत्नाला आपण सर्व मला सहकार्य कराल अशा ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.